नागपूर। आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती हवी असल्यास आपण गुगलवर सर्च करतो, मात्र नागपूर इथला अनिश खेडकर हा 6 वर्षीय चिमुकला चालता फिरता गुगल बॉय आहे। अनिशला स्पेस सायन्स, रॉकेट, जेट फ्लाईट, हेलिकॉप्टर यासह विविध देशातल्या चलनांसह अनेक विषयांची माहिती आहे। जाणून घेऊयात या अफाट बुद्धिमत्ता असलेल्या गुगल बॉय विषयी। ऍक्टिव्ह वोल्केनो कशावर आहे? मोठे मोठे वोल्केनो, टेल मी द नेम। व्हेरी गुड। गॅलिलिओ टर्बिनचा शोध लावला, बेंजामिन फ्रँकलिन विजेचा शोध लावला, कोपर्निकस प्लॅनेटचा शोध लावला, हेलनी कॉमेटचा शोध लावला। अवघ्या 6 वर्षांचा अनिश खेडकर मूळचा नागपूरचा, सध्या आई वडिलांसोबत मुंबई नजीक राहतोय। त्याला कौतुकानं गुगल बॉय असं म्हटलं जातं। अंतराळ, विमानं, देश, विविध देशांची चलनं, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, घटनाविषय कोणताही असो, प्रश्न विचारला की अनिशच्या मुखातून तपशीलवार माहितीचा ओघ सुरू होतो। ती ऐकताना समोरच्याच्या चेहऱ्यावर असतो केवळ विस्मय। और जीरो का शोध लगाया, उमान, माली, विनिमिटिंग। साउथ अफ्रिकेच्या आतमध्ये अजून एक कंट्री आहे, ती कंट्री कोणती? लेसोथो। लेसोथो। आणि इटलीच्या मध्ये कोणती आहे? इटलीच्या मध्ये दाखव, इटली कुठे? इटली कुठे? आणि त्याच्यात कोणती कंट्री आहे? व्हॅटिकन सिटी। व्हॅटिकन सिटी। अनिशची ही क्षमता हेरली त्याच्या आजीनं, स्मिता पंडित यांनी। अनिश 2 वर्षांचा असताना आईबरोबर आजीकडं काही दिवस राहायला गेला, तेव्हा त्याची जिज्ञासा, तीव्र आकलन लक्षात घेऊन आजीनं त्याला प्रोत्साहन दिलं, या क्षमतेला वृद्धिंगत करायला सुरुवात केली। आम्ही त्याला खेळाखेळातून काही काही सांगत गेली आणि त्याचा परिणाम असा झाला की तो माझ्याशी खूप कनेक्ट होत गेला। कारण मी काय करायची की मी प्रॅक्टिकलवर जास्ती भर दिला, जसे छोटे छोटे एक्सपेरिमेंट्स त्याच्याकडून करून घ्यायची किंवा त्याला कलरिंग करू द्यायची, त्याला मनाप्रमाणे त्याला मी करू दिलं। त्याचा परिणाम असा झाला की तो माझं सगळं ऐकायला लागला। मी त्याला जे शिकवलं, मला त्याला म्हणावं लागायचं की अनिश आता पुरे, इतकं त्याला वाटायचं की नन्नांनी मला काहीतरी शिकवावं। असं करता करता आम्ही एक त्याला इंटरेस्ट डेव्हलप केला आणि त्याचा इंटरेस्ट वाढत गेला। आजच्या घटकेला अनिश 2 ते 2500 प्रश्नांची सहजपणे उत्तरं देऊ शकतो। आजीला कर्करोगाचं निदान झाल्यानंतरही तिनं आपला वेळ, ऊर्जा अनिशसाठी पणाला लावली। त्याच्या आईबाबांनीही यात कोणतीही कसर सोडली नाही। अनिशच्या आकलनाची, शिकण्याची, ते स्मरणात ठेवण्याची व्याप्ती अफाट आहे। त्याला अंतराळ विज्ञानात सर्वाधिक रस आहे, यासोबतच विविध विषयांवर त्याचं प्रभुत्व आहे हे ओळखून त्याला तसं वातावरण, साधनं त्यांनी उपलब्ध करून दिली। अनिशला लहान असताना आमच्या लक्षात आलं की याला ग्रह ताऱ्यांमध्ये किंवा बाकी मुलांपेक्षा थोड्या वेगळ्या याच्या आवडीनिवडी होत्या। तर जसं आम्हाला कळलं की याला ग्रह ताऱ्यांमध्ये आवड आहे, तर हळूहळू आम्ही त्याची ती आवड डेव्हलप करायला लागलो। पण जसं आम्हाला कळलं की अनिशला याच्यात जास्ती आवड आहे, तर आम्ही विचार केला की नाही, याच्यावर आपण पहिले फोकस करायला हवं। तर आम्ही त्याला रमण सायन्स सेंटरला न्यायला लागलो नागपूरला, आणि तिथे वेगळेवेगळे टॉईज आम्ही त्याला दाखवायला लागलो। त्यासोबतच मी असं म्हणेल की आजकाल मुलांना मोबाईल किंवा टी व्ही याचं वेट जास्ती लागायला लागलं आहे, तर याच्याकरता आपण ॲज अ पेरेंट किंवा एक पालक म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल की आपण त्यांना वेळ द्यायला हवा, जो आजकाल आपण कुठेतरी कमी द्यायला लागलो आहे। आम्हाला असं लक्षात आलं की त्याला हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स, कार्स वगैरेबद्दल खूप अट्रॅक्शन आहे। तर त्याच्यात आम्ही नंतर मग त्याला त्या दृष्टीने आम्ही त्याला मग भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज करायला सुरुवात केली। लाईक जसं की आम्ही त्याला कार्स ट्रॅव्हल करताना कार्सचे लोगो आम्ही त्याला दाखवायचो आणि त्याला विचारायचो की ही सांग, ही कोणती कार आहे, ही कुठल्या कंट्रीमध्ये बनते वगैरे सगळं। त्याच्यानंतर मग जेव्हा तो हळूहळू मोठा होत गेला, तेव्हा आम्ही मग त्याला स्कूल ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याचे जे एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं की मॅथमॅटिकल इक्वेशन सॉल्व करणे, खेळणे, पझल सॉल्व करणे, ते आम्ही एक आम्ही बघत गेलो। साऱ्या जगात कौतुकाचा विषय ठरलेला अनिश माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा असलेल्या युगात मानवी क्षमतांचं आदर्श उदाहरण आहे। इतकंच नाही तर आपल्या पाल्ल्यामधले गुण हेरून
त्यांच्या संवर्धनाचं जोपासण्याचं ध्येय कसं पार पाडावं याचाही. रुही मलिक, दूरदर्शन बातम्यांसाठी, मुंबई. प्रेक्षको, आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत.